तर दुसरीकडे मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कम्प्युटर बाबांनी हट योगा आयोजित केलाय. हजारो साधू संतही या हट योगामध्ये सहभागी झालेत. यावेळच्या पूजेत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनीही उपस्थिती लावली होती. तर राम मंदिर नाही त्यामुळे आता मोदी पण नाही असा नारा या बाबांनी दिलाय. भोपाळमध्ये कम्प्युटर बाबांचा हट योगा. हट योगात हजारो साधू संतांचा सहभाग. दिग्विजय सिंहांनीही केली पूजा. मध्य प्रदेशातल्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारणही तसंच आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग आणि साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यात लढत होती आहे. साध्वींना उमा भारतींसह अनेक संत साध्वींचा पाठिंबा मिळतोय. तर दिग्विजय सिंगही यात मागे नाही आहेत. त्यांना कम्प्युटर बाबांनी पाठिंबा दिलाय. या कम्प्युटर बाबांनी भोपाळमध्ये हटयोगाचं आयोजन केलं होतं आणि या हटयोगात शेकडो साधू सहभागी झाले. याच दरम्यान या ठिकाणी दिग्विजय सिंग आणि त्यांच्या पत्नीनं पूजा अर्चाही केली आहे. या कम्प्युटर बाबांनी मोदींवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून टीकास्त्रही सोडलंय. झूठ बोलता है, बेकूफ बनाता है जनता जनार्दन को, संतों को भी बेकूफ बनाता है. बीजेपी सरकार ने अभी तक बेकूफ ही बनाया सारे संत समाज को. इन्होंने राम मंदिर कहा था, 5 साल में राम मंदिर भी नहीं बना पाए और फिर ले गए आ गए. अब जनता जनार्दन संत समाज बेकूफ नहीं बनेगी. अब राम मंदिर नहीं तो मोदी नहीं. विशेष म्हणजे मोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्या या कम्प्युटर बाबांना भाजप सरकारनं कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला होता. आता मात्र या कम्प्युटर बाबांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंगांना पाठिंबा दिलाय. एकूणच भाजपच्या हिंदुत्वाला काँग्रेसही हिंदुत्वाच्या माध्यमातून उत्तर देतय हे भोपाळमध्ये तरी दिसून येतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.